पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत 30व्या घटक क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्यात असलेली खेळाडू वृत्ती टिकून राहावी तसेच पोलीस दलात काम करताना चांगली प्रेरणा मिळावी व स्पर्धेचे व्यासपीठ मिळावे म्हणून दरवर्षी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते दिनांक 21/8/2023 रोजी पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे 30व्या घटक क्रीडा स्पर्धेची औपचारिक सुरुवात करून दिनांक 23/8/2023 रोजी स्पर्धेचा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेमध्ये पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 1, परिमंडळ 2, पोलीस मुख्यालय 1, पोलीस आयुक्त कार्यालय व सर्व शाखा असे एकूण 4 संघ त्यामध्ये 165 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पोलीस कवायत मैदान येथे स्पर्धेचा समारोप सोहळा प्रमुख अतिथी माननीय श्रीचंद जगमलानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सांघिक पुरुष गटात फुटबॉल, हॉकी, कबड्डी व खो खो स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालयाकडील संघ विजेता ठरला. हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल यामध्ये अनुक्रमे परिमंडळ 2, पोलीस आयुक्त कार्यालय, परिमंडळ 1 कडील संघ विजेते ठरले. तसेच महिला गटात हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी या स्पर्धेचे विजेतेपद अनुक्रमे पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, परिमंडळ 1 व परिमंडळ 2 संघ विजयी ठरला. तसेच सांघिक पुरुष गटात फुटबॉल, हॉकी, हँडबॉल स्पर्धेत परिमंडळ 1, कबड्डी, खो खो स्पर्धेत परिमंडळ 2, हँडबॉल व बास्केटबॉल स्पर्धेत पोलीस आयुक्त कार्यालय व महिला गटात हॉलीबॉल स्पर्धेत परिमंडळ 2, बास्केटबॉल व खो खो स्पर्धेत पोलीस मुख्यालय, कबड्डी स्पर्धेत पोलीस आयुक्त कार्यालय उपविजेते ठरले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.